लाडक्या बाप्पांच्या आगमनाला आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सर्वत्र आगमनाची तयारी सुरू झाली आहे। तर अनेक ठिकाणी मूर्तिकारांची मूर्ती बनवण्यासाठी आणि बाप्पांच्या मूर्तीची रंगरंगोटी करण्याची लगबग सुरू असल्याचं दिसून येत आहे। पाहूया। गणेश उत्सव हा सर्वांचा आवडता सण आहे। सर्वांना गणरायाच्या आगमनाची आतुरता असून आता अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरासह ग्रामीण भागात देखील गणपती बाप्पांच्या मूर्तींना रंगरंगोटी करण्याची लगबग सुरू झाली आहे। आकर्षक अशा मूर्त्यांना आता विविध प्रकारचे रंग देऊन सजवले जात आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कारागीर बाप्पांच्या मूर्ती पूर्ण करण्याच्या लगबगीमध्ये असल्याचं दिसून येत आहे। या मूर्त्यांची किंमत यावर्षी 150 रुपयांपासून पुढे राहणार असल्याचं मूर्तीकारांनी सांगितले आहे। मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने याचा फटका मूर्ती व्यवसायाला बसू शकतो असेही मूर्तिकारांनी सांगितले आहे। मूर्त्यांची विक्री लक्षणीय प्रमाणात कमी होणार असल्याचा अंदाज मूर्तिकारांनी वर्तवला आहे।